परभणी मानवत येथील रमेश उत्तमराव कुटारे यांनी दुधना नदीला भयानक पूर परिस्थितीत असतानाच त्यांची बहीण व होणाऱ्या बाळाला दिले जीवनदान। सविस्तर माहिती अशी की रमेश उत्तमराव कुटारे यांची बहीण ही पोटुशी असल्यामुळे तिचे पोट दुखत होते आणि दोन दिवस खूप त्रास काढत वारे वादळ पाऊस पडत होते। अशा परिस्थितीत बहिणीला दवाखान्यात इमर्जन्सी कुठल्याही परिस्थितीत न्यायचे होते आणि सर्व बाजूने गावचा संपर्क तुटून भयानक पूर येऊन पाणी जोरात वाहत होते। अशा परिस्थितीत भाऊ रमेश उत्तमराव कुटारे यांनी मासेमारी व्यवसाय करण्यासाठी लागणारे साहित्य थर्माकॉल या तुकड्यांचा 3-4 किलो बसतील असा ताफा बनवून वाहत्या पाण्यातून धाडशी जाण्याचा मार्ग स्वीकारला आणि जीव धोक्यात घालून पाण्यामध्ये आरपार संघर्ष करून जिल्हा रुग्णालयात दाखल करून मूल आणि आई दोघांना जीवदान दिले। त्यांचे जिल्हा व तालुका परिसरातून त्यांच्या या धाडसीपणाचे कौतुक करण्यात येत आहे। कहार समाज सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष श्री जालिंदर पंडोरे साहेब व पदाधिकाऱ्यांसह समाज बांधव यांनी समाज संघटना सचिव सुरेश गुंगासे यांनी माहिती खूपच कठीण शब्दातून होते अशा समाज सेवकांचे शब्द कठीणच होते या कार्यासाठी कुटारे यांचे अभिनंदन करण्यात आले। साक्षर इंडिया लाइव ब्युरो रिपोर्ट परभणी। दोन तीन दिवसांनी संततधार झालेल्या पावसामुळे टाकली निलवरण येथील सर्व बाजूने संपर्क तुटला होता। ओढे नाले तुडुंब भरून जात असता जात होते आणि त्यामध्येच लोड दुधनाची 16 दरी सोडल्यामुळे पुन्हा दुधनाच्या पात्र सोडून गावापर्यंत पाणी आलं होतं। अशा परिस्थितीत दोन दिवसापासूनच माझी बहीण डिलिव्हरीसाठी तळमळत होती आणि त्या परिस्थितीमध्ये तिला कोणत्याही परिस्थितीत पलीकडे नेण्यास आम्हाला भाग पडलं होतं आणि आम्ही नंतर धर्मकॉलच्या सहाय्याने आम्ही दुधना पार करून तिला पलीकडच्या काठाला नेलं आणि एका घंट्यातच तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याच्या नंतर तिची सिजर होऊन मुलगा काढण्यात आला, यशस्वीरित्या काढण्यात आला। झालेल्या संततधार पावसामुळे टाकली निलवर्ण तालुका मानव जिल्हा परभणी या गावाचा जगाचा संपर्क तुटला होता। सर्व बाजूने ओढे नाले नद्या तुडुंब भरून जात होत्या। अशाच परिस्थितीमध्ये माझी बहीण तिला प्रस्तुतीच्या वेदना सुरू झाल्या आणि ती अगोदरचेच सिजर झालेले होते। आता ती नॉर्मल डिलिव्हरी होईल असे संकेत नव्हते, कारण एकतर तिचा जीवेशी खेळणारा हा शेण होता। ह्या परिस्थितीमध्येच आम्ही थर्माकॉलची नाव म्हणजे हुडी बनवली आणि हुडी बनवून तिच्या ताफ्यावर बसवले आणि दो लोड दुधना नदीतून तिला अलीकडच्या बाजूला आणून तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि येत असताना झाडं झुडपं चुकून आम्ही अलीकडच्या बाजूला आलो आणि हे जे आम्हाला स्फूर्ती म्हणायचं तर सांगायचं झालं तर कहा समाज संघटनेचे अध्यक्ष जालिंदर पंडोरे साहेब यांच्या कहा समाज संघटनेचे जे कार्यक्रम जे सभा होतात आणि याच्यातून त्यांनी जे धैर्य जिद्द आणि जी लढाऊवरती आम्हाला दिली यातूनच हे झाले आणि मुंबईच्या आशीर्वादाने आम्ही जिल्हा रुग्णालयात पोहोचलो आणि आज माझी बहीण आणि तिचे मूल सुखरूप आहे। हे सांगा असे मला का समाजाला जी कला आहे ही आज कमी पडली हे सांगण्यास मला गर्व आहे। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेवर मिस एन अपडेट।